निर्माण न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हाऊडी मोदी कार्यक्रमातून मोदींचा खोटारडेपणा सिद्ध. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांची मोदींवर टीका. कोथरूडमधून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं नाव निश्चित. चंद्रकांत मोकाटे करणार बंडाचं राजकारण. भोसरी मतदारसंघात कोण मारेल बाजी. विद्यमान आमदारांचं जोरदार प्रचारतंत्र सुरू. आणि चतुर्शृंगी मंदिरात घटस्थापना करून नवरात्रीच्या उत्सवाला झाली सुरुवात. आता बातम्या सविस्तराने. हाऊडी मोदी या कार्यक्रमातून मोदींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन देशातील खरी परिस्थिती सांगितली नसून ती लपवण्याचं काम त्यांनी केलं असून या देशात बेरोजगारांची संख्या वाढत असून मंदीमुळे हा देश डबघाईला आल्याची टीका काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी केली आहे. या देशात सध्या अराजकता माजवण्याचं काम मोदी सरकारने केलं असून देशात मंदीचं वातावरण असल्याने अनेकांना हक्कांचा रोजगार गेला आहे. पीएमसी बँकेच्या बाबतीत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे. कि जब मोदी जी का इंट्रोडक्शन हो रहा था हाउडी मोदी कार्यक्रम में, जब उनका स्वागत किया जा रहा था, तो जब स्टेनी होयर साहब ने कहा कि हम भारत की तरह अमेरिका को भी अपनी परंपराओं पर गर्व है, स्टेनी होयर साहब ने कहा कि भारत और अमेरिका के रिश्तों की बुनियाद पंडित नेहरू और महात्मा गांधी की लोकतांत्रिक और सेकुलर सोच है, तो क्या अमित शाह जी अब बोलेंगे. और मोदी जी ने वो कहा बात सुनी और उसको एक्सेप्ट किया. अगर नहीं करते तो वो इमीडिएटली बोलते कि मेरा जो स्वागताध्यक्ष जो स्वागत किया गया मैं इस बात से इत्तेफाक नहीं रखता हूँ. उन्होंने उस सुन के अपनी बात को चालू किया. तो ये बोलना कि इस फलां आपके पास कोई भी समस्या का निदान नहीं है. आपसे जब सवाल पूछा जाता है तो आपके चार आंसर हैं. पांचवा आंसर अगर कोई भाजपा का नेता दे दे तो मेरा चैलेंज है. आप सब लोगों के थ्रू भी मैं बोलता हूँ. पहला आंसर जब सवाल नहीं आता सोनिया गांधी खराब है. दूसरा आंसर राहुल गांधी खराब है. तीसरा आंसर ये पाकिस्तानी इसको पाकिस्तान भेज दो. चौथा आंसर जो अभी बहुत 4-6 महीने पहले तैयार किया है वो ये है कि इमरान खान के हम दोस्त हैं. हम भारत की जनता के दोस्त हैं. अब रोजगार नहीं है तो बोले पाकिस्तान भेज दो. मैं रोजगार का सवाल मेरे नौजवान के लिए पूछ रहा हूँ बोल रहे पाकिस्तान भेज दो. यही ट्रिलियन का आपको याद होगा मैंने मेरे परम मित्र से पूछा ट्रिलियन के बारे में तो बोले ये राहुल गांधी से पूछ के आओ. अरे भाई सरकार तुम चला रहे हो कि राहुल गांधी जी चला रहे हैं. 5 ट्रिलियन का जुमला तुमने दिया है कि राहुल गांधी जी उस पर बात कर रहे हैं. सवाल सरकार से पूछना जाता है कि पाकिस्तान से पूछा जाता है. आज भी आप देखेंगे तो बार बार हर चीज़ को डाइवर्ट करने की बात की जा रही है. क्योंकि जब आपके पास अपनी मार्कशीट में कुछ दिखाने को नहीं है तो आप उस मार्कशीट को बचाने के लिए अनर्गल बयान देते जाते हो. हम ये पूछ रहे हैं कि नौकरी कब लगेगी लोगों की तो बोले कि साहब नेहरू जी से पूछ के आओ. हम ये पूछ रहे हैं कि मंदी को आप कैसे निपटाओगे तो आप बोल रहे हैं कि मनमोहन सिंह जी जिम्मेवार है. अरे हमने तो वो करके दिखाया. आपकी जानकारी के लिए 2008 से बड़ा आर्थिक संकट विश्व में कभी नहीं आया. उसकी आँच भी भारत में आई क्या. कोई आपने इस तरह के स्कैंडल सुने इसकी बैंक के बैंक फेल हो रहे हैं. 1,10,000 करोड़ का घोटाला IL&FS में हो जाता है. आपने कभी सुना क्या. हम सकारात्मक मुद्दों के साथ चल रहे थे क्योंकि उस समय जो व्यक्ति के हाथ में देश की कमान थी वो हाउडी में व्यस्त नहीं था. कोथरूडमधून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं नाव निश्चित करण्यात आले त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बंडाचे निशाण फिडकावतात की काय या चर्चेला उधाण आलंय. त्यामुळे चंद्रकांत पाटील विरुद्ध अपक्ष उमेदवार चंद्रकांत मोकाटे रिंगणात उतरू शकतील. कोथरूड हा परिसर भाजपचा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अचानक झालेल्या एंट्रीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यासह अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही अचंबित झाले आहेत. कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार आयात केला गेल्याने त्याला विरोध तर होतोच पण कोथरूडची जागा शिवसेनेला सुटली नसल्याने चंद्रकांत मोकाटे यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची विरोधकांची मोड बांधत मनसेलाही सोबत नेण्याचं काम सुरू केल्याची माहिती मिळतीय. विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून भाजप आणि राष्ट्रवादीचे उमेदवार मात्र अद्यापर्यंत जाहीर न झाल्याने सध्या इच्छुक उमेदवारांचं तळ्यात आणि मळ्यात सुरू आहे. मात्र भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. त्यांनी विरोधकांना टक्कर देण्यास सुरुवात केली आहे.
पिंपरी चिंचवड आणि भोसरी या तिन्ही मतदारसंघात नेमका कोण उमेदवार रिंगणात उतरणार याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच इच्छुक उमेदवार देखील उमेदवारी खेचण्यासाठी प्रयत्नात आहेत. मात्र विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात उतरणार आणि आपल्यालाच उमेदवारी मिळणार असल्याने पिंपरी आणि भोसरीमधील भाजप आमदारांनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे. त्यातच भोसरीमधील विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी कामगार मेळावा त्याचबरोबर नागरिकांच्या भेटीगाठी दौरे घेण्यास सुरुवात केली आहे. भोसरीमधून राष्ट्रवादीतर्फे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि विलास लांडे सध्या चर्चेत आहेत. तर शिवसेना देखील भोसरी मतदारसंघात जागा काबीज करण्याचा प्रयत्नात असून कामगार नेते इरफान सय्यद शिवसेनेकडून इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता कोणाला कौल देईल हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. उदय गांबे उदयच्या जयघोषात पुण्यातील चतुर्शृंगी मंदिरात रविवारी सकाळी घटस्थापना करून नवरात्रीच्या उत्सवाला सुरुवात करण्यात आली आहे. घटस्थापना झाल्यानंतर पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. घटस्थापनेनंतर दररोज सकाळी 10 आणि रात्री 9 वाजता महाआरती केली जाणार आहे. गणपती मंदिरात रोज दुपारी भजने यांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. तर मंगळवारी 8 ऑक्टोबर दुपारी 5 पासून सीमोल्लंघनाची पालखी मंदिरापासून बँड ढोल लेजिम नगरात चौघडा भुते वाघ्या मुरळीसह देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग हेलिकॉप्टरमधून देवीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेकनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीत ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावातील पोहण्यासाठी गेलेली 3 मुले मीना नदीत बुडालीत. ही घटना रविवारी घडली. आज सकाळी NDRFच्या जवानांनी तिघांचे मृतदेह बाहेर काढलेत. वैभव चिंतामन वाहवळ, प्रणय राजेंद्र वाहवळ, श्रेयस सुधीर वाहवळ अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत. वैभव, प्रणय आणि श्रेयस तिघेही 10वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आज रविवार तसेच घटस्थापनेची सुट्टी असल्याने मुले नदीत पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी गेली होती. मात्र हा आनंद त्यांच्या जीवावर बेतलाय. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडालेत. दरम्यान घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जाते. तर आंबेगावचे तहसीलदार, मंचर पोलीस, NDRFची टीम सुद्धा शोककार्यासाठी घटनास्थळी दाखल झाली आणि आज सकाळी आज तिघांचे मृतदेह सापडले आहेत. लोणावळ्याच्या देवले गावात 12 फूट लांबीचा मान मुलेला अजगर आढळल्याने हाहाकार उडालाय. तात्काळ नागरिकांनी या सापाला प्राणी संग्रहालयात उपचारासाठी पाठवलंय. महाराष्ट्रात दुर्मिळ होत असलेला सरपटणारा वन्यजीवांनी कायद्याने संरक्षित अजगर एका खेड्यात आढळल्यानंतर तेथील ग्रामस्थांचा गोंधळ उडाला. तात्काळ त्यांनी वन्यजीव रक्षक संस्थेच्या सदस्यांच्या मदतीने जखमी अजगरास उपचारासाठी पुण्याच्या कात्रज प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आलं. देवले गावातील स्थानिक रहिवासी मयूर बाळू आंबेकर यांना शिक्षणग्राम अनाथाश्रम शेजारी अजगर जातीचा साप दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ वन्यजीव रक्षक संस्थेचे सदस्य यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि त्या अजगरास सुरक्षितरित्या पकडले. अजगराची शारीरिक तपासणी केली असता त्याची मान मोडली होती, त्यामुळे कदाचित त्या अजगरास भक्ष्य घेण्यास त्रास होत असावा. यासाठी त्यास पुढील उपचारासाठी तळेगाव येथील पशुवैद्यकीय हॉस्पिटल येथे प्रथम उपचार करून पुढील उपचाराकरता कात्रज प्राणी संग्रहालयात पाठवण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात पिस्टल घेऊन फिरणं जणू नॉर्मल बाब झाली आहे. रावण टोळीतील 2 सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून 2 पिस्तल आणि 3 जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आली आहेत. रावण टोळीतील 2 सदस्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडे 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. प्रसन्न उर्फ सोनू, ज्ञानेश्वर पवार आणि हितेश उर्फ नाना सुनील काळे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव असून ते सराईत गुन्हेगार आहेत. दोघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. यांनी आम्हाला दिलेल्या निर्देशानुसार निवडणूक पूर्व आणि नवरात्रीसाठी केलेल्या प्रतिबंधक उपाययोजनेच्या कारवायाच्या अनुषंगाने आम्ही 2 पथक निर्माण केलेले होते. आमच्या तपास पथकाचे आमच्या येथील पूर्वी कार्यरत असलेली रावण टोळी, जी कुख्यात रावण टोळी आहे, त्यांचे 2 सदस्य वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे गावठी पिस्टलनी परत कारवाया सुरू करण्याच्या तयारीत असल्याच्या गुप्त बातमी असल्यामुळे आमच्या पथकांनी एक त्यातील सदस्य प्रसन्ना उर्फ सोनू, ज्ञानेश्वर पवार राहणार गुडुंबरे तालुका मावळ आणि दुसरा हितेश उर्फ नाना सुनील काळे राहणार किनईगाव या दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळे 2 गावठी प्रत्येकी 1 असे 2 गावठी पिस्टल आणि काडतूस जिवंत मिळून आलेले आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. पुण्यात एकाच वेळी 18 पुलांवर उई पुणेकर्सच्या वतीने महाआरती करण्यात येणार आहे. पुण्याच्या विकासाच्या साक्षीदार असलेल्या या पुण्याच्या जननीकडे अर्थात मुळा मुठा नदीकडे पुणेकरांनी दुर्लक्ष केलंय. सगळ्या पुण्याचा कचरा आणि सांडपाणी मिसळून गेल्याने या नद्यांची आता गटारगंगा झाली आहे. ज्या नद्याने हे शहर वसलेलं पाहिलं ते शहर वाढताना विकसित होताना पाहिलं त्या नद्या आज अस्वच्छ आहेत, मात्र त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. थेट नदीतलं दूषित पाणी पुढे उजनीला जातं. कचरा सांडपाणी मिसळलेल्या या पाण्यावर भाजीपाला पिकतो. याच दूषित पाण्यात मासे जगतात आणि तोच भाजीपाला मासळी खाऊन पुणेकर आणि पंचक्रोशीतले नागरिक कॅन्सरसारख्या गंभीर व्याधींचे शिकार बनतात. ही सगळी परिस्थिती आता गंभीर बनली आहे. ती बदलण्यासाठी पुण्यातल्या सर्व स्तरातील नागरिकांनी एकत्र येऊन उई पुणेकर्स या व्यासपीठाच्या माध्यमातून नद्या वाचवण्यासाठी एक मोहीम उभारली आहे. 2 ऑक्टोबरला वी पुणेकर्स जे प्रोग्राम करतायत त्याच्या मागचा उद्देश असा आहे की जागोजागीचे जे लोकल लोक आहेत, आज पुणे नदी पुणेच्या सिटीमधला जी नदी वाहते मुठा ती काही एक नाही आहे, ती अनेक किलोमीटर्सची आहे. प्रत्येक किलोमीटरला एक वेगळी लोकॅलिटी असते. लोकॅलिटी अवेअर करणं जास्त गरजेचं आहे. बाहेरनं लोक येऊन नदी क्लीन करणार ती कॉन्सेप्ट जास्त दिवस चालत नाही. जेव्हा की आपण जेव्हा लोकली जे करतो लोकली लोकांना अवेअर करतो तेव्हा ते जास्त गरजेचं असतं. तर वी पुणेकर्स म्हणूनच आमचा हा ग्रुपचं नाव आहे की वी पुणेकर्स थ्रू आपण आपली जबाबदारी घ्यायला पाहिजे. घरातनं मी माझी नदी कशी स्वच्छ ठेवीन, मी कचरा माझा कसा सेग्रेगेट करून तो व्यवस्थित त्याचा विल्हेवाट लावीन, माझं जे सिवेज आहे ते म्हणजे ड्रेनेजमध्ये जे पाणी जातं ते माझ्या पर्यावरणाला कसं कमी हाम होईल, आणि पर्यावरणापेक्षा सुद्धा हे जे पाणी जातं सिंचनाला पुढे जातं, नदीचं जे पाणी आहे त्याच्यामध्ये सगळं सुवेज मिक्स होतं, तेच सुवेज माझ्या परत ताटात येतं सिंचनाच्या सिंचनावर उगवलेल्या फळं धान्यांवरनं. तर हे कुठेतरी आपल्याला ब्रेक करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी म्हणून आम्ही ह्या मोमेंट राबवलेला आहे आणि हा कंटिन्युअस चालू ठेवणार आहे कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये. नवरात्रीची धामधूम सुरू झाली आहे, मात्र देहूरोडला वेगळी धूम पाहावयास मिळणार आहे. नवराष्ट्र माता उत्सव साजरा होत आहे. धम्मभूमी सुरक्षा समिती आणि बुद्धविहार कृती समितीच्या वतीने हा सण साजरा करण्यात येणार आहे. महामाया राष्ट्रमाता जिजाऊ संधमित्रा ताराराणी एकवीरा झलकारी अहिल्याबाई माता सावित्री माता रमाई या 9 रणरागिणींच्या नावे या उद्घाटनाला भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय. समाज मनाला दूषित करणारी एखादी रूढी परंपरा जर नष्ट करायची असेल तर समाज मनाला शुद्ध करणारी नवीन रूढी परंपरेची सुरुवात करायला हवी. बहुजनांनी आपली वेगळी मूळ संस्कृती सुरू करावी म्हणून नवरात्र महोत्सवाला 9 राष्ट्रमाता उत्सव हा पर्याय देणं आवश्यक आहे. काल्पनिक देवी देवतांची पूजा अर्चा करण्यापेक्षा ज्या राष्ट्रीय महामातांमुळे आपला देश घडलाय अशा खऱ्याखुरे राष्ट्रमातांकडून प्रेरणा घेऊन आपल्या देशाला वैभवशाली घडवण्यास मदत होईल असं मत यावेळी तृप्ती देसाई यांनी व्यक्त केलंय. देवींचा जो इतिहास आहे त्याच्या संदर्भामध्ये सगळ्यांना माहिती आहे, परंतु ज्यांनी देश घडवला ज्यांनी इतिहास घडवला अशा नऊ राष्ट्रमाता ज्या आहेत त्यांचा उत्सव कुठंच साजरा होत नाही, आणि मग तो वेगळा करायचा का? तर मला वाटतंय की या 9 दिवसांमध्येच त्यांची स्थापना झाली पाहिजे, त्यांनाही गौरव दिला पाहिजे. कारण अनेक वेळेला आपण बघतो की राष्ट्रमाता जिजाऊ असतील ज्यांनी शिवरायांना घडवलं, जसं आपण दुर्गा रूप म्हणतो त्या रूपामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ आहेत. सावित्रीमाई, आज जर सावित्रीमाई नसत्या तर आज आम्ही इथं उद्घाटनालाही नसतो आणि आपण महिला इथं समोरही बसलो नसतो. त्यानंतर अहिल्याबाई होळकर, त्यांच्यामुळं सुद्धा ज्या आहेत त्या अनेक रूढी परंपरांना फाटा देऊन जे आहे ते इतिहास घडवला गेला. त्यानंतर संघमित्र आहेत. ताराराणींचा इतिहास जो आहे तो आपल्याला सगळ्यांना आता माहीत झालेला आहे. त्यानंतर महामाया आहेत, त्यानंतर एकवीरा आहेत, त्यानंतर झलकारी आहेत. या सगळ्यांची पूजा होणंही खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या नवराष्ट्र माता महोत्सवाचं आज उद्घाटन झालं हे मी जाहीर करते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हाऊडी मोदी कार्यक्रमातून मोदींचा खोटारडेपणा सिद्ध. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांची मोदींवर टीका. कोथरूडमधून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं नाव निश्चित. चंद्रकांत मोकाटे करणार बंडाचं राजकारण. भोसरी मतदारसंघात कोण मारेल बाजी, विद्यमान आमदारांचं जोरदार प्रचारतंत्र सुरू. आणि चतुर्शृंगी मंदिरात घटस्थापना करून नवरात्रीच्या उत्सवाला झाली सुरुवात.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. मात्र तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी दिनमान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ताज्या घडामोडींसाठी www.dinman.in ला नक्की भेट द्या.